अहमदनगरमध्ये बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सुरू असताना एका माणसाच्या अंगावर क्रेन तुटली असून उड्डाणपुलाचे काम नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. नगरमधील पाटील हॉस्पिटल समोरील कोठे चौक येथे काम सुरू असलेला उड्डाणपुलाच्या खालून एक युवक रस्त्यावर जात होता, तेव्हा त्या युवकाच्या अंगावर क्रेन पडली. त्यातून तो थोडक्यात बचावला आहे. तेव्हा तो तरुण आपला जीव वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता. शेवटी त्याला वाचवण्यासाठी उपस्थित नागरिकांची मदत घेण्यात आली. हे सर्व पाहता स्थानिक नागरिकांच्या अंगावर मात्र शहारे येत होते. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण वाचला, परंतु त्या निमित्ताने पूल बांधताना ज्या सुरक्षित व्यवस्था करायला हव्या त्या दिसत नाहीत. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.